कोणताही राष्ट्र वा संस्था जन्माला येते तेव्हा त्याचे त्यांचे ब्रीद, त्यांचे उद्दिष्ट, कार्यपद्धती इत्यादी निश्चित केली जाते आणि त्यानुसार कार्य केले जाते. जगातल्या सर्वच संस्थांसाठी व राष्ट्रांसाठी हे खरे आहे. जी राष्ट्र अथवा संस्था आपल्या ब्रीदाला जागतात ती लवकरच शक्तिमान होतात हा अनुभव आहे. इस्रायल आणि मोसाद ही त्याची वास्तवातील उदाहरणं आहेत. तर सत्यमेव जयते म्हणायचे आणि असत्यमेव जयते असे वागायचे, बहुजन हिताय बहुजन सुखाय म्हणायचे आणि प्रत्यक्षात मात्र स्वतःचेच पोट भरायचे असे वागले की काय होते हे आपल्या भारतातील परिस्थिती पाहून कळते. ते आपण सोडून देऊ. सध्या तरी आपल्या या प्रकरणाच्या केंद्रस्थानी मोसादचे ब्रीद आहे. इस्रायलची आणि मोसादची स्थापना झाली तेव्हा त्यांचे ब्रीद ठरवण्यात आले. जगभरातल्या यहुद्यांची सुरक्षा आणि इस्रायलमध्ये त्यांच्यासाठी हक्काची जागा. गेली 65 वर्षे इस्रायली राज्यकर्ते, सुरक्षा दले, गुप्तचर संस्था आणि अगदी सामान्य इस्रायली नागरिकांनीही हे ब्रीद प्राणपणाने जपलं आहे. हे ब्रीद जपण्याच्या संदर्भातल्या सिरियन यहुदी कुमारिकांची सुटका करण्याच्या ऑपरेशन ब्लँकेट या मोहिमेची माहिती आपण घेणार आहोत. इस्लामी अरब राष्ट्र असलेल्या सिरियाचं यहुदी इस्रायलशी हाड वैर होतं आहे हे सारखं सांगायची आता काही गरज नाही. सिरियात राजवट कुणाचीही असली तरी हे वैर तसंच पुढे सुरू राहिलं आहे. 1970 सलाह अल जादीद यांची सत्ता हिसकावून स्वतः राष्ट्रप्रमुख बनलेल्या हफेज अल असद यांच्या राजवटीतही हे वैर तसंच सुरू राहिलं. 6 ऑक्टोबर 1930 रोजी जन्माला आलेले हफेज सिरिया आणि मध्य पूर्वेत घडलेल्या अनेक घटनांचे साक्षीदार होते. त्यांची राजकीय जाण ही चांगली होती. हे त्यांच्या वयाच्या 16व्या वर्षी 1946 त्यांनी सिरियन बाथ पार्टीचे सभासदत्व मिळवले. त्यावरून लक्षात येते ऐन तरुण्यात सिरियासह इतर अरब राष्ट्रे विरुद्ध इस्रायल अशा 1948-1949 झालेल्या युद्धाचे आणि त्यातल्या पराभवाचे ते साक्षीदार ठरले होते. 1955 असद सिरियन वायुदलात वैमानिक बनले. 1963 बाथ पार्टीला सत्ता मिळाल्यानंतर त्यांना एअरफोर्स कमांडर बनवण्यात आले. तीनच वर्षानंतर 1966 सिरियात लष्करी उठाव झाल्यानंतर त्या उठावात मदत केल्याचं बक्षीस म्हणून हफेज अल असदना सिरियाचे संरक्षण मंत्रीपद देण्यात आले. हफेज अल असद वेगाने प्रगती करत होते. त्यानंतर 3 वर्षांनी असदनी सलाह अल जादीद यांची राजवट उलथून टाकली आणि ते स्वतः राष्ट्रप्रमुख बनले. असद राष्ट्रप्रमुख बनले ही गोष्ट सिरियात पूर्वापार राहणाऱ्या यहुद्यांच्या दृष्टीने चांगली झाली नाही. असद यहुद्यांचे पराकोटीचे द्वेष होते. यहुद्यांना वेळोवेळी पराभवाचं तोंड पाहायला लावून सिरियन अरबांना लाजिरवाण्या स्थितीचा सामना करायला लावला होता. ही गोष्ट ते विसरले नव्हते. आता सत्तेच्या नाड्या हातात आल्यानंतर त्यांचा हा यहुदी द्वेष पुन्हा उफाळून वर आला होता. यहुद्यांच्या छळालाही सुरुवात झाली होती. या सततच्या छळाला कंटाळून अनेक यहुदी सिरिया सोडून पळून गेले. त्यात तरुण यहुद्यांची संख्या मोठी होती. सिरियात जे यहुदी बाकी राहिले त्यांच्यात पळून जाण्याची जास्त दगदग न झेपणारे वयस्क यहुदी आणि काही यहुदी तरुणी होत्या. एकूणच यहुद्यांची संख्या सिरियात रोडावली होती. या यहुदी तरुणीच्या जीवनात पुढे अंधकाराशिवाय दुसरं काहीही नव्हतं. मुस्लिम अरबांशी संसार थाटणं त्यांना स्वप्नातही शक्य नव्हतं. आता त्यांच्यापुढे एकच पर्याय बाकी राहिला होता. ज्या इस्रायलमध्ये जगभरातल्या यहुद्यांना मुक्त आश्रय दिला जातो त्या इस्रायलमध्येच आश्रयाला जाणे. पण जायचे कसे? घेतला पासपोर्ट, काढले तिकीट, बसले विमानात आणि पोहोचले इस्रायलला. इतके ते सोपे नव्हते. यहुदी असणे आणि इस्रायलचे नाव उच्चारणे ही जेथे मोठे पाप आहे त्या सिरियातून उघड बाहेर पडणे शक्य नव्हतेच. पण छुपेपणाने तसा प्रयत्न करणे धोकादायक होते. तरीही काही धाडसी यहुदी मुलींनी तसा प्रयत्न केलाच. त्यासाठी सिरियात कार्यरत असणाऱ्या तस्करांना पैसा चारून त्यांनी प्रथम लेबनानची राजधानी बेरूत येथे जाण्याचा प्रयत्न केला. या मुलींपैकी सगळ्याच भाग्यवान नव्हत्या. त्यांच्यापैकी बऱ्याच जणी पकडल्या गेल्या. सिरियन पोलिसांच्या तावडीत सापडलेल्या या मुलीच्या छळाला सीमा राहिली नाही. अमानुष मारहाण, निरनिराळे यातनांना त्यांना सामोरे जावे लागले. या पलायनाला पायबंद बसावा म्हणून सिरियन पोलिसांनी काही मुलींना गोळ्या घालून ठारही मारले.
सिरियन पोलिसांच्या तावडीतून सुटून बैरूतला पोहोचलेल्या मुली मात्र नशीबवान होत्या. त्यांना मदत करणाऱ्या लोकांनी बैरूतमधलं मोसादचं छुपं सेफ हाऊस कुठे आहे हे सांगितलं होतं. त्या तेथे पोहोचल्या. लेबनानमध्ये मोसादचं जाळं चांगलंच मजबूत होतं. मोसादच्या स्थानिक मदतनिसांनी दुसरी मदत मिळत नाही तोपर्यंत त्या मुलीच्या राहण्याची खाण्यापिण्याची व त्या लेबनीज पोलिसांच्या दृष्टीआड राहतील याची चांगली व्यवस्था केली. अर्थात त्यांना जास्त दिवस बैरूतमध्ये दडवून ठेवणे धोकादायक ठरले असते. मुलींना लेबनानमधून बाहेर काढण्याची तयारी सुरू झाली. हे ऑपरेशन थोडे नाजूक व काहीसे धोकादायक होते. बैरूत हे लेबनानच्या राजधानीचे शहर आणि बंदर असल्याने तेथे कायम वर्दळ असते. हे ध्यानात घेऊन बैरूतच्या उत्तरेला असलेल्या जोनीमेह बंदराची निवड करण्यात आली. ऑपरेशन घड्याळाच्या काट्यावर व कोणतीही चूक होऊ न देता पार पाडायचे होते. त्यासाठी बराचसा सराव आवश्यक होता. इस्रायलमधीलच एका नौदल तळावर जोनीमेह बंदरासारखाच सेट तयार करण्यात आला. ऑपरेशनसाठी निवडक कमांडो वेगळे काढण्यात आले होते. त्यांच्याकडून या सेटवर कसून सराव करून घेण्यात आला. 1970च्या हिवाळ्यातल्या एका थंड रात्री एक इस्रायली मिसाईल बोट नौदल तळावरून बाहेर पडली. या बोटीचं नेतृत्व कर्नल अब्राहम बेन जीव यांच्याकडे होते. कर्नल बेन जीव मोठे अनुभवी आणि पराक्रमी नौदल अधिकारी होते. त्यांचा तो अनुभव आणि साहसी वृत्ती ध्यानात घेऊनच त्यांच्याकडे ही मोहीम सोपवण्यात आली होती. या मोहिमेत त्यांच्याबरोबरच सोबत आलेल्या कमांडोचाही कस लागणार होता. खुल्या समुद्रात आल्यानंतर मिसाईल बोट वेगाने पाणी कापू लागली. ठरल्या वेळी तिला जोनीमेह बंदराजवळ पोहोचायचं होतं. आपला प्रवास करत ती जोनीमेह बंदराजवळ पोहोचली. तेथल्या खोल पाण्यात उभी राहिली. त्या 12 सिरियन यहुदी मुलींना मिसाईल बोटीजवळ घेऊन यायची जबाबदारी तेथल्या स्थानिक मच्छीमारांवर टाकण्यात आली होती. त्यासाठी त्यांना चांगला पैसा चारण्यात आला होता. त्यांनी आपलं काम चांगल्या प्रकारे पार पाडलं. येथून कमांडोचं काम सुरू झालं. मच्छीमारांच्या बोटीतून त्या मुलींना भराभर मिसाईल बोटीत चढवून घेण्यास सुरुवात झाली. कुठलाही अपघात व दगाफटका न होता हे काम व्यवस्थित पार पडलं. रात्रीची कडाक्याची थंडी आणि भयंकर भीती या दोहोंच्याही पगड्यामुळे त्या मुली कुडकुडत शहारल्या होत्या. तसं होईल याची ही मोहीम आखणाऱ्यांना कल्पना होतीच. त्यांनी सोबत आणलेल्या ब्लँकेट्स त्या मुलींना द्यायला सुरुवात केली. गरमागरम कॉफी आणि खाद्यपदार्थ तयार होतेच. तेही त्या मुलींना देण्यात आले. हे सगळं होत असतानाच इस्रायली मिसाईल बोटीने परतीचा प्रवास सुरू केला होता. बोट जशी इस्रायलच्या सागरी हद्दीत शिरली तसा सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास बोट किनाऱ्याला लागली. तिच्या स्वागताला इस्रायली संरक्षण दलाचे चीफ ऑफ स्टाफ जनरल हाईम बार लेव आणि त्यांचे डेप्युटी जनरल डेव्हिड एलाझर हजर होते. त्यांच्यासोबत एक आणखी प्रसन्न आणि प्रभावी व्यक्तिमत्व जातीने हजर होतं. ते व्यक्तिमत्व म्हणजे इस्रायलच्या पंतप्रधान गोल्डा मीर. आपल्या भारतीय नेत्याकडून आपल्याला अशी अपेक्षा करता येईल. त्यांनी अगदी उत्साहात त्या 12 सिरियन कुमारिकांचं स्वागत केलं. त्यांची अगदी आस्थेने विचारपूस केली. एवढंच नव्हे तर त्यांच्या आगमनाप्रित्यर्थ एक छोटीशी मेजवानीही आयोजित केली. त्या मेजवानीच्या निमित्ताने गोल्डा मीर यांनी त्या मुलींशी ऐसपैस गप्पा मारल्या. त्यांचे सुखदुःख्या जाणून घ्यायचा प्रयत्न केला. सिरियात त्यांना कोणकोणत्या समस्यांना तोंड द्यावं लागतं हे जाणून त्या कष्टी झाल्या. साहजिकच सिरियन यहुदी कुमारिकांना सिरियातून बाहेर काढण्याची मोहीम सुरूच राहिली. बेन जीव यांच्यानंतर या कामावर ॲमनोन जोनेन यांची नेमणूक झाली. सिरियातून लेबनानमधील बैरूत मग कुठला तरी समुद्रकिनारा आणि मग इस्रायल हाच मार्ग त्यासाठी वापरला जात होता. पण हळूहळू त्यातला धोका वाढू लागला. विशेषतः सिरिया व लेबनानच्या सीमा ओलांडणं दिवसेंदिवस धोकादायक होऊ लागलं. मुलींना येथून तेथे पोहोचविण्यासाठी अरब तस्कर व मच्छीमार यांची मदत घेतली जात होती. पण त्यांच्यावर जास्त विसंबून राहणं संकटाला निमंत्रण देण्यासारखं होतं. धोका असला तरी उरलेल्या यहुदी मुलींना सिरियन अरबांच्या किंवा त्यांच्या फुटक्या दैवाच्या भरोशावर सोडून देता येणार नव्हते. कोणतंही दिव्य करावं लागलं तरी 72
पण त्या मुलींना बाहेर काढून इस्रायलमध्ये आणायचंच याबाबत पंतप्रधान गोल्डी मीर ठाम होत्या. सिरियातून लेबनान मार्ग त्यांना घेऊन येता येत नसले तर सिरियातून सरळ त्यांना इस्रायलमध्ये आणावं असं त्यांचं म्हणणं होतं. त्यांनी मोसादचे संचालक जरवा जमीर यांना बोलावून घेतलं आणि आपलं म्हणणं त्यांच्या कानावर घातलं. गोल्डा मीर यांचे हे म्हणणं म्हणजे सर्व म्हणजे जरवा जमीर यांना केलेली विनंती नव्हती तर सक्त आदेशचा आदेशच होता. जरवा जमीर यांनी हे कर्तव्य भावनेने तो स्वीकारला. मोसादचे संचालक जरवा जमीर यांनी हे आव्हान स्वीकारलं खरं, पण त्या आव्हानातल्या बिकट आव्हानाची त्यांना चांगलीच कल्पना होती. सिरियात शिरून ही कारवाई करण्यात सर्वात मोठे आव्हान होते हे ते सिरियन गुप्तचर संस्था मुखबरात ही प्रभावी गुप्तचर संस्था तर होतीच, पण तिच्या क्रौर्याबद्दलही ती प्रसिद्ध होती. सिरियात शिरून कारवाई करणं म्हणजे प्रत्यक्ष मुखबरातला आव्हान देण्यासारखं होतं. हे आव्हान देताना झालेली जराशीही चूक मृत्यूला निमंत्रण देऊ शकत होती. त्यामुळे या कामासाठीचे हेर रफ अँड टफ असण्याबरोबर बुद्धिमान व प्रसंगावधानही असणे जरुरीचे होते हे लक्षात घेऊन जमीर यांनी कैझेरियाचे प्रमुख माईक इरारी आणि इतरही विभाग प्रमुखांची चर्चा केली. निरनिराळ्या हेरांच्या वैयक्तिक माहितीच्या मूल्यमापनाच्या फायली मागवून घेतल्या. या मसलतीनंतर चार जणांची नावं निश्चित करण्यात आली. हे चारही जण फ्लोटीला 13 या नौदल कमांडो युनिटमधील होते. तेथून त्यांना मोसादमध्ये आणण्यात आलं होतं. कमांडो म्हणून त्यांचं प्रशिक्षण आधीच झालं होतं. मोसाद मुख्यालयात त्यांच्यावर चांगल्या हेरांचे संस्कार करण्यात आले. मोसादमधील प्रशिक्षणानंतर चौघांनी काही मोहिमात एकत्रच भाग घेतला होता. तसे हे चौघेही उत्तर आफ्रिकेतून आलेले फ्रेंच अरेबिक उत्तम बोलणारे व एकमेकांचे चांगले मित्रही होते. ते अगदीच तरुण म्हणजे 23 ते 27 या वयोगटातले होते. या मोहिमेसाठी हे चौघंजण चांगलेच फिट होते यात शंकाच नाही. जरवा जमीर यांनी या चौघांना आपल्या ऑफिसात पाचारण केले. सगळे आल्यावर बैठकीला सुरुवात झाली. जरवा जमीर यांनी मोहिमेचं स्वरूप समोर ठेवायला सुरुवात केली आणि त्या सभागृहातलं वातावरण तापू लागलं. वाद होऊ लागले. वादाचे मुद्दे अर्थातच सिरियन मुली कुमारिका राहतील म्हणून त्यांना एवढा धोका पत्करून बाहेर काढायचे. हे मोसादचे काम आहे का, ते ज्यूइश एजन्सीला का देऊ नये, इत्यादी होते. वाद घालणारे तेच मोसादचे चार तरुण हेर होते. त्यांच्यापैकीच एकाने असल्या मोहिमा राबवायला मोसाद काय मंगल कार्यालय आहे का, असा उपहासाने उल्लेख केला. तेव्हा मात्र जरवा जमीर यांचा तोल ढळला. एरवी शांत स्वभावासाठी प्रसिद्ध असलेल्या जरवा जमीर यांनी जमदग्नीचा अवतार धारण केला. आपले संस्थेचं ब्रीदवाक्य काय हे त्यांनी त्या चौघांना सुनावले. जगभरातल्या यहुद्यांचे रक्षण करण्यासाठीच मोसादची स्थापना झाल्याचेही त्यांनी सांगितले. अशा प्रकारचे हे पहिलेच ऑपरेशन नाही असेही त्यांनी म्हटले. जरवा जमीर यांच्या फटकारण्याचा आणि इतिहासाची उजळणी करण्यात योग्य फायदा झाला. त्या चौघांचाही विरोध मावळला. मानसिकदृष्ट्या ते या मोहिमेत भाग घ्यायला तयार झाले. हा सर्वात मोठा फायदा होता. सिरियन यहुदी मुलींना सिरियातून बाहेर कसे काढायचे याची रूपरेषा तयार झाली. हेच ते ऑपरेशन ब्लँकेट. 1971 तो नोव्हेंबर महिना होता. त्या महिन्यातला दिवस कोणता होता त्याची नेमकी नोंद नाही. ऊन कलली होती. सूर्य मावळायला अजून अवकाश होता. अशा वेळी इस्रायलच्या हैफा येथे असलेल्या नौदल तळावरून एक इस्रायली मिसाईल बोट बाहेर पडली. भूमध्य समुद्राचं पाणी कापत प्रवास करू लागली. दिशा सिरियाच्या किनाऱ्याची होती. बोटीला अजिबात कसली घाई नव्हती. ती संथ गतीने मार्गक्रमणा करत होती. लेबनानजवळचा समुद्र मागे पडला. सिरियाचा समुद्र सुरू झाला. मिसाईल बोट थांबली नाही, पुढे जात राहिली. दूरवरून सिरियाच्या लताकिये बंदरावर पेटलेल्या बत्त्या दिसू लागल्या. मिसाईल बोटीला त्यांचा मोह नव्हता. ती थांबली नाही. आणखी उत्तरेकडे तुर्कस्तानच्या दिशेने ती आली. अजूनही ही बोट सिरियन समुद्रातच होती. समुद्रात एका ठिकाणी येऊन ती थांबली तेव्हा बरीच रात्र झाली होती. वाऱ्याने आणि लाटांनीही जोर धरला होता. आतापर्यंत अपघात प्रवास करणारी मिसाईल बोट एका ठिकाणी उभी राहिली. हा बोटीवरच्या फ्लोरटाला 13 कमांडोंना कामाला लागण्याचा संकेत होता. ही बोट जेथे थांबली होती तेथून
सिरियन तुर्कीश सीमेजवळ असलेल्या एक निर्जन समुद्र किनाराजवळ होता. बोट थांबताच कमांडोंनी बोटीवरच्या रबरी डिंग्या पाण्यात सोडल्या. फ्लोरटाला 13 कमांडोचं काम संपलं. या सगळ्या प्रवासात कायम बंद ठेवण्यात आलेल्या एका केबिनमधून 3 मजबूत बांध्याची माणसं बाहेर आली. कुणीही त्यांना ओळखलं नाही आणि त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्नही केला नाही. त्यांचे चेहरेही कोणाला दिसले नाहीत. हे तिघेही साध्या कपड्यात होते आणि त्यांनी आपल्या चेहऱ्याभोवती चौकडी काफिये गुंडाळले होते. त्यांच्या हातात जलावरोधक स्पोर्ट्स बॅग्स होत्या. त्या बॅगांमध्ये त्यांना लागणाऱ्या वस्तू, त्यांचे बनावटी पासपोर्ट, ट्रान्झिस्टर्स, पिस्तूल आदी वस्तू होत्या. त्यांना रबरी डिंगीत बसवण्यात आलं. त्यांनी किनाऱ्याच्या दिशेने आपला प्रवास सुरू केला. ते किनाऱ्यापाशी पोहोचत आले तोपर्यंत झुंजमुंजू झालं होतं. समुद्रकिनारा तसा निर्मनुष्य होता. डिंगीतल्या तिघांनीही किनाऱ्याचं काळजीपूर्वक निरीक्षण केलं. एके ठिकाणी त्यांना त्यांच्यासारख्याच रंगाचा व चौकडीचा काफिया गुंडाळलेला माणूस झुडपापाशी उभा असलेला दिसला. त्यांनीही आपापल्या बॅगा घेतल्या आणि समुद्राच्या थंड पाण्याची पर्वा न करता ते पोहत किनारा गाठण्याचा प्रयत्न करू लागले. किनाऱ्यावर इथे त्या माणसापर्यंत चालत गेले. हा माणूस तेथलाच मोसादचा स्थानिक एजंट होता. त्याने स्वतःची ओळख जोनाथन अशी करून दिली. मोसादने त्याला दिलेले सांकेतिक नाव प्रॉस्पर असे होते. जोनाथन स्वतःसोबत त्या या तिघांच्याच मापाचे कपडे घेऊन आला होता. ते त्याने या तिघांना बदलायला दिले. त्यांनी कपडे बदलल्यानंतर जोनाथन त्यांना एका झुडपापाशी घेऊन गेला. तेथे चांगला आडोसा करून त्याने एक मोटारगाडी दडवून ठेवली होती. ती पाहिल्यावर या तिघा हेरांनी एकमेकाकडून पाहून स्मितहास्य केलं. ते तिथे उभे असतानाच आणखी एक माणूस तेथे आला. हा जोनाथनचा मदतनीस व सध्या त्या गाडीचा चालक होता. सगळेजण गाडीत बसले. त्या सगळ्यांना लवकरच सिरियाची राजधानी दमस्कसला पोहोचायचे होते. दमस्कस तेथून फार लांब होते. तेथे पोहोचायला त्यांना काही तास लागले. सततच्या प्रवासाने ते थकले होते. 2 वेगवेगळ्या हॉटेल त्यांनी निवडली. आपले 2 गट केले आणि हॉटेलात 2 खोल्या त्यांनी भाड्याने घेतल्या. त्यांनी तेथे पहिलं काम केलं ते निद्राधीन व्हायचं. त्यांना खरोखर आराम करण्याची जरुरी होती. दुसऱ्या दिवशी ताजेतवाने झाल्यावर ते सगळेजण एका ठरलेल्या ठिकाणी भेटले. ऑपरेशन ब्लँकेटचं नेतृत्व जोनाथनकडे सोपवण्यात आलं होतं. सिरियात नव्याने दाखल झालेल्या इस्रायली हेरांना तिथल्या वातावरणाचा नीट सराव होणे आवश्यक होतं. रस्ते आणि तिथलं जनजीवन कसं असतं याचा अंदाजही घ्यावा लागणार होता. म्हणून त्या दिवसापुरतं तरी त्यांना मनसोक्त हिंडायचं होतं. ते हिंडायला बाहेर पडले. फिरताना त्यांनी आजूबाजूला पाहून आपला पाठलाग होतोय किंवा नाही याचा थोडा अंदाज घेतला. सुदैवानं कोणीही त्यांच्या माग काढत नव्हतं. आपण फ्रेंच पर्यटक आहोत हे भासवण्यासाठी ते आपसात फ्रेंच भाषेतून संभाषण करत होते. दुपारीच परत ते आपापल्या हॉटेलात गेले. तेथल्याच रेस्टॉरंटमधून त्यांनी दुपारचे जेवण घेतले, थोडा आराम केला आणि संध्याकाळी पुन्हा फिरायला बाहेर पडले. दमस्कसमधील बाजारातून ते आपला वेळ घालवू नये लागले. पर्यटक हटकून अशा ठिकाणांना भेट देतात हे त्यासाठी लक्षात घेण्यात आले होते. जोनाथन आणि इम्युन्युअल ॲलन जोडीनेच एका जवाहिराच्या दुकानात आले. तेथे ते निरनिराळे दागिने पाहू लागले. दागिने पाहत असतानाच ते फ्रेंचमधून गप्पाही मारत होते. ते तेथेच उभे असताना त्यांच्या काहीच ध्यानीमनी नसताना दुकानदार त्यांच्याजवळ झुकला आणि बनाई अमेनू असे हिब्रू भाषेत कुजबुजला. क्षण 2 या दोघांच्याही पोटात खड्डा पडला. पण आपल्या खऱ्या भावनांवर पराकोटीचे नियंत्रण ठेवण्याचे, त्या चेहऱ्यावर दिसू न देण्याचे प्रशिक्षण त्यांना मोसादमध्ये देण्यात आले होते. त्यांचे चेहरे कोरेच राहिले. आता तेथे थांबण्यात अर्थ नव्हता. दागिने पाहण्याचं आवर्त घेऊन दोघं दुकानाबाहेर पडले आणि बाहेरच्या गर्दीत मिसळून गेले. बनाई अमेनूचा अर्थ आपली माणसं असा होतो. तो दुकानदार नेमका कोण होता किंवा त्याच्या यांच्याशी संबंध काय हे माहीत नाही. ऑपरेशन ब्लँकेट चालविणाऱ्या हेरगिरी जाळ्याला सिरियातल्या इतर जाळ्यांशी संबंध ठेवायचा नव्हता. त्यांना याची किंवा यांना त्यांची काहीही माहिती देण्यात आली नव्हती. अशावेळी एखाद्या अज्ञात दुकानदाराने त्यांना ओळखणं, संपर्क साधण्याचा प्रयत्न करणं हे खूपच धोकादायक होतं. पुढची पावलं त्यांना सावधगिरीने उचलावी लागणार होती. हे घडण्यामागे दोन्ही कारणं असू शकत होती.
पहिले म्हणजे मुखबराचा धोका आणि दुसरं म्हणजे सिरियन यहुदी मुलींना बाहेर काढण्याची बातमी सिरियन यहुद्यांमधून वाजवीपेक्षा जास्त वेगाने पसरली असणार हे ते काहीही असलं तरी सावधगिरी बाळगण्यात त्यांचं हित होतं ते लक्षात ठेवूनच ही मंडळी तेथे रुळण्याचा प्रयत्न करू लागली. एक दिवस जोनाथन उर्फ प्रॉस्परला एक सांकेतिक संदेश देण्यात आला. त्या संदेशात ते राहत असलेल्या हॉटेलपासून जवळच एक ट्रक सिरियन मुलींनी घेऊन उभा असेल असं म्हटलं होतं. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी असं त्यात नमूद करण्यात आलं होतं. त्या रात्री सगळ्यांनी मिळून दुसऱ्या दिवशी काय काय करायचे याची पूर्वतयारी केली आणि ते झोपी गेले. सकाळी उठल्यावर पुन्हा सर्वांनी आपापल्या कामाची उजळणी केली. हॉटेल परिसरात थोडा फेरफटका मारला. कोणाची आपल्यावर पाळत तर नाही ना याची खात्री करून घेतली. दुपारचं जेवण त्यांनी लवकरच घेतलं. आपलं सामानही त्यांनी बरोबर घेतलं. खोलीच्या किल्ल्या त्यांनी काउंटरवर परत केल्या आणि आपापली हॉटेल सोडली. चालत चालतच ते ठरलेल्या चौकात आले. चौकातील एका रस्त्यावर थोड्या अंतरावर एक ट्रक उभा होता. तो कॅनव्हासच्या कपड्याने संपूर्ण झाकला होता. ट्रक पुढेच एक मोटारगाडी उभी होती. आपल्याला सांगण्यात आलेला हाच ट्रक आहे याची त्यांनी खात्री करून घेतली. ट्रकमध्ये खूप यहुदी मुली आणि एक छोटा मुलगा होता. त्या सगळ्याच मुली 15 ते 20-22 या वयोगटातील असाव्यात हे त्यांच्या लक्षात आले. इस्रायलमधून आलेल्या हेरांनी आपल्या चेहऱ्याभोवती काफिया गुंडाळून घेतले आणि ते मोटारगाडीत बसले. आधी निश्चित केलेल्या योजनेप्रमाणे रस्त्यात सिरियन पोलिसांनी अडवल्यास त्यांना मुलींना शाळेच्या सहलीला घेऊन चाललोय असे सांगायचे होते. तशी कागदपत्र ओळखपत्र त्यांनी तयार करून ठेवली होतीच. रस्त्यात ठिकठिकाणी सिरियन पोलीस अडवतीलच याची त्यांना 100% खात्री होती. हे सगळेजण तेथून निघाले. वाटेत एका ठिकाणी ते थांबले. आणखी 2 यहुदी मुली ट्रकमध्ये चढल्या. त्यानंतर ट्रकने उत्तरेची दिशा धरली. त्यांना वाटलं होतं ती तसं सिरियन पोलीस किंवा लष्कराने त्यांना वाटेत अडवले नाही. त्यांचा प्रवास तर एकदम सुखरूप झाला. काही तास या प्रवासात गेले. निर्मनुष्य असणाऱ्या सागर किनाऱ्यावर ते पोहोचले. भराभर मुलींना ट्रकमधून उतरवून त्यांनी तो ट्रक एका ठिकाणी लपून ठेवला. मोटारगाडीही लपून ठेवली. किनाऱ्यापासून थोड्या अंतरावर एक पडके घर होते. सर्व मुलींना त्यांनी त्या पडक्या घरात लपवले. इस्रायली हेरही त्या पडक्या घरात दबा धरून बसले. आपली हत्यारं त्यांनी चाचपून व्यवस्थित आहेत की नाहीत याची खात्री करून घेतली. जोनाथन आणि त्याचे स्थानिक साथीदार सावधगिरीने त्या पडक्या घरातून बाहेर पडले. सोबत त्यांनी आपल्या रेडिओ ट्रान्सिव्हर आणि टॉर्च लाईट घेतला होता. समुद्रात दूरवर इस्रायली मिसाईल बोट आधीच येऊन उभी होती. जोनाथनने एक उंचवटा पाहिला आणि तेथेच आडवा पडून त्याने टॉर्च लाईटच्या साह्याने संकेत द्यायला सुरुवात केली. मिसाईल बोटीवरूनही उलट संकेत मिळाले. अधिक खात्री करून घेण्यासाठी ट्रान्सिव्हरवरून रेडिओ संदेशाचं आदानप्रदान झालं. त्यानंतर मिसाईल बोटीतून रबरी डेंग्या पाण्यात सोडण्यात आल्या. इस्रायली कमांडो त्यात होते. या रबरी डेंग्या किनाऱ्याच्या दिशेने येऊ लागल्या. किनाऱ्यावरून जोनाथन आपल्या दुर्बिणीतून त्या डेंग्याकडेच पाहत होता. पाणी कापत येणाऱ्या त्या डेंग्या लवकरच किनाऱ्यावर पोहोचतील आणि मग आपण मोकळे होऊ असे विचार त्याच्या मनात सुरू असतानाच पाठीमागून कोठून तरी अगदी जवळून गोळीबाराचे आवाज सुरू होतात. जोनाथन आणि त्याचे मित्र त्या आवाजाने अंतर्बाह्य हादरतात आणि सुरक्षित अडोसा शोधण्यासाठी पळ काढतात.